गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुनी संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती जय जयाची सिद्ध मुनी तारक तू आम्हाला गुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडीला तुझे नी सर्व सुलादलो आनंद जळी बुडालो परम तत्व जोडलो आजीचे नी दातारा ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान आनंदमय माझे मन तुझे नी धर्मे स्वामिया कवणे ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास म्हणोनी चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू पुससी जरी आम्हा आहारू गुरु स्मरणी नित्य जाणा श्री गुरु चरित्र महिमान तेचे आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणोनी पुस्तक दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिजे मनांत तेते साध्य होय त्वरित गुरु चरित्र ऐकता धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादि गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञान सिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पढती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादि पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञातवंत शतायुषी ऐकता होई भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी एकचित्ते ऐकता ही तुके ऐकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या अणुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी गुरुचा महिमा ऐको कानी सांगीजे स्वामी विस्तारुनी अंधकार असता रजनी सूर्योदयापरी करी इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी धरोनी या सव्य करी घेवोनी गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी पैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका नेमती सोई गुरुदास्य का याची कारणे उपबाधका होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखीजे मग श्री गुरु ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण क्षण क्षणा करी नमन करुणावचने करोनी या तापत्रयाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञानजाळे वेष्टुनी या ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायू पालाणुनी देहा तारक करुनी तारावे माते स्वामिया ऐशिया करुणावचनी विनवित से नामकरणी मस्तक सिद्धाचिया चरणी ठेविता झाला पुनः पुनः तव बोलिला सिद्ध मुनी न धरी चिंता अंतःकरणी उठवित से आश्वासोनी सांकडे फेडीन तुझे आता ज्यांसी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टी श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी तेने गुणे हा भोग भोगीसी नाना कष्टे व्याकुळीत सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझन उपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू तुझे अंतःकरणी वेधू असे तया चरणांवरी तो दाता रखिल मही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपा सिंधू ऐसा असे त्यांतची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाणा सखोल भूमी तांभी कोळखा उन्नत तुम्ही याचिया कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुसी म्हणोनी श्री गुरु उपमा ऐसा कणव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तकी ठेवोनिया कल्पत्रुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे इतके परिसोनी नामधारक नमन करुनी क्षणिक
करसंपूट जोडोनी ऐक विनवित से सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवित से अवधारा सेवक तुमचा स्वामीया स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरु से ऐकावया गुरु त्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणोनी चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुव उत्साह विला तुते महासुख लादले गुरुदास्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजीचे नी तुझा आता हिंड तालो सकळ क्षिती कवणा नवे ऐशी मती गुरु चरित्र न पुसती तुते देखिले आजी आम्ही जैसी इहपरत्रींची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुनिया दृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणोनी भक्ती झाली उंचा निश्चयो मानी माझी या वाचा लाधसी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाणा गुरु चरित्र कामेधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपण धरुनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊनी येति हरिहर उतरावया भूमिभार भक्तजनाते तारावया ऐकोनी सिद्धाच वचना प्रश्न करी शिष्यराणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरुनी मानुषी विस्तारोनी ते आम्हांसी सांगा स्वामी कृपेसी म्हणोनी लागला चरणासी करुणावचने करुनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण ऐका आदि वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाणतमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडीती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले अवतार भावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एक चित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ चित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हठेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधनद्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक खडे म्हणोनिया ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी अर्घ्य पाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवित से ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुनिया ऋषी जाऊनी जाऊनी नदीसी अनुष्ठान करती विधींसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रत भंग होईल म्हणोनी पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषीते तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केलेसी का अतिथीविन दुरात्मया शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार्ंगधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे जाण थावे धेनु वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल योनिसी तव पावला हृषीकेशी योनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखी नापुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमिभार कारण असे पुढे म्हणचे जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता योगी क्षोणी भेटी नवे हरिचरणी भूमिवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागोनी भक्तजना समस्ता परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणोनिया ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरोनी भूमिसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सूक्ष्मी वससी तू ऐसा कार्यकारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप
सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे 10 अवतार झाले असे तुवा कर्णी ऐकिले. महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती. क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि सांगेन तुझक विनोद झालासे सहज अनुसया अत्रिउशीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरुनी आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोदकथा निरोपिलीसी देव अति प्रकट वेशी पुत्र जाहले कवणे परी अत्री ऋषी पूर्वी कवण कवणापासूनी उत्पन्न मूळ पुरुष होता कवण विस्तारोनी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलांविष्टे साधती इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीयोध्याय 24 संख्या श्री गुरु दत्तात्रेय अर्पण मस्तू.